आपने हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए साथ ही बेल आइकन को दबाइए क्योंकि यहाँ पे आपको रेगुलर स्मार्ट स्टडी स्किल द हिंदू न्यूज़पेपर, डेली करंट अफेयर यू आंसर राइटिंग यू पी कंबाइंड सी एम पी बीस से रिलेटेड वीडियोस मिलते रहेंगे हाय गाइस वेलकम टू द यू पी चैनल टू मिनट सीरीज टिप्स एंड ट्रिक्स सो स्टार्ट विथ यू पी एस सी एम पी एस विद्यार्थी प्रिपेयर करते हैं त्यांच्यासाठी मोस्ट ऐम पे आहे प्लीज टेक अ नोट्स अ स्क्रीनशॉट अ रेग्युलर रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे यू पी एस एम पी सी नाव मराठी टू मिनिट सिरीज सो स्टार्ट करते आहे हा आम्ही डाटा लक्ष्मणमधून मॅक्झिमम कम्प्राइज करून जे क्वेश्चनची डिमांड आहे आता ट्रेनुसार त्यानुसार एक ड्राफ्ट केलेला आहे तुम्ही प्लीज पाहू शकता सो आपण स्टेप वन बाय वन आपण पाहूयात ओके ऑफिस आहे होत आहे इलेक्शन आणि अपॉइंटमेंट कसं होतं ते आहे आणि रिजिग्नेशन किंवा रिमोल कसं आहे ते मेन्शन केलेलं आहे ओके सो फस्ट आहे मोस्ट आय एम पी पोस्ट आहे द प्रेसिडेंट तुम्ही प्लेस याचा आर्टिकल मेन्शन करा जेवढे काही बॉडीज आहेत फक्त आणि फक्त तुम्ही कमेंटमध्ये एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही प्लीज कमेंटमध्ये ह्यांचं आर्टिकल मेन्शन करा जेणेकरून तुमची मॅक्झिमम रिटेन्शन लेवल होईल सो ओत कोण घेतं तर ओत घेतं तर चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंटची ओत घेतात देना यांचं अपॉइंटमेंट कसं होतं तर इलेक्टर कॉलेज असतं इलेक्ट मेंबर ऑफ द बोथ हाऊस बोथ हाऊसमधले इलेक्टेड करतात देन हाऊस ऑफ द पार्लिमेंट अँड इलेक्टेड बोथ द मेंबर ऑफ स्टेट लेश ओके इलेक्टेड मेंबर हाऊ बोथ हाऊसमधले आणि इलेक्टेड मेंबर दिल्ली आणि पुडुचेरीमधले ओके करतात त्यांचं डॉमिनंट मेंपर यात नसतात सो ट्रिकेला विचारतील यांचं रिमोव्हल असं रिजिग्नेशन हे व्हाईस प्रेसिडेंटकडं असतं देन व्हाईस प्रेसिडेंट यांचं जर ओत बघितलं तर प्रेसिडेंटकडे असते यांचं जर अपॉइंटमेंट कसं होतं तर ऑल मेंबर करतात राज्यसभा आणि लोकसभामधले देन यांचं जर रिमोल कोणाकडे असतं तर प्रेसिडेंटकडे असतं देन प्राईम मिनिस्टर महत्त्वाची पोस्ट आहे प्राईम मिनिस्टर यांचं ओत कोण घेतं तर प्रेसिडेंट घेतं हे पण खूप महत्त्वाचं आहे देन यांचं अपॉइंटमेंट यांचं काय मेजॉरिटी पार्टी लिडरचे मेजॉरिटी पार्टी ऑफ लिडर असतात देन यांचं रिमोल कोणाकडे असतं तर प्रेसिडेंटकडे असतं हे पण खूप महत्त्वाचं आहे सो स्टार्ट करा पुढचं लोकसभा स्पीकर ही पण पोस्ट खूप महत्त्वाची आहे सारखी विचारलं जातं ओत कोण घेता तर प्रेसिडेंट घेता यांचं इलेक्शन कसं असतं तर लोकसभामधले मेंबर ॲज अ इलेक्टेड म्हणून हे स्पीकर बनतात त्यानंतर यांचं जर रिमोवल रेजिग्नेशन कोणाकडे आहे तर डिप्युटी स्पीकरकडे हे पण खूप महत्त्वाचं आहे देन डिप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा हे यांचं जे अपॉइंटमेंट आहे ते कोण करतं तर प्रेसिडेंट करतं हे इलेक्टेड असतात मेंबर ऑफ लोकसभामधून देन यांचं जर हे बघितलं तर रिमोल कोणाकडे असतं तर लोकसभा स्पीकरकडे असतं ओके हायेस्ट ऑथॉरिटीकडे देन आहे चीफ इलेक्शन कमिशनर याची पण खूप आता चर्चेत आहे पोस्ट सो खूप महत्त्वाचा आहे तर यांचं अपॉइंटमेंट कोण करतं तर प्रेसिडेंट यांचं जे जे यांचं अपॉइंटमेंट आहे ते पण प्रेसिडेंटच्या ह्याच्यावर चालतं आणि रिमोल कोण आहे प्रेसिडेंट आता अटॉर्नी हे सगळे कॉन्स्टिट्युशन पोस्ट आहेत सो मोस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन ते रिमोवल अपॉइंटमेंट आणि जे ओत वगैरे आहे ते सगळं कोण घेतं तर प्रेसिडेंट घेतं सो आपण पाहूयात फर्स्ट आहे चीफ इलेक्शन कमिशनर याचे ओत कोण घेतं तर प्रेसिडेंट अपॉइंटमेंट प्रेसिडेंट आणि रिमोवल प्रेसिडेंट खूप महत्त्वाचं अटॉर्नी चं आर्टिकल प्लीज प्रत्येक पोस्ट आर्टिकल प्लीज कमेंट करा देन अटॉर्नी जनरल ज्यांची ओत कोण घेतं प्रेसिडेंट त्यानंतर अपॉइंटमेंट प्रेसिडेंट आणि रिमोल प्रेसिडेंट कॅग आहे कॅगचं आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस आहे सो so, प्लीज तुम्ही कमेंट करा देन देन ओत कोण घेतं तर प्रेसिडेंट अपॉइंटमेंट प्रेसिडेंट अँड प्रेसिडेंट देन सॉलिकेटर जनरल आहे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे सो प्लीज त्यांचं अपॉइंटमेंट कोण करतं तर प्रेसिडेंट ओथ प्रेसिडेंट अँड रिमोल प्रेसिडेंट ओके सो लास्ट पोस्ट आहे चेअरमॅन ऑफ यू पी एस सी महत्त्वाचं आहे सो आर्टिकल किती आहे तुम्ही प्लीज कमेंट करा होत कोण घेतं प्रेसिडेंट अपॉइंटमेंट प्रेसिडेंट अँड रिमोल कोण करतं प्रेसिडेंट खूप महत्त्वाचं आहे डाटा टू मिनिट रिव्हिजनमध्ये खूप लगेच पूर्ण ऑल एम लक्ष्मी जे कन्स्ट्रशन पोस्ट आहेत त्या सगळ्या संपून जातात मोस्ट ऑथॉरिटी आहेत त्या पण संपून जातात याच्यावरच क्वेश्चन ट्रेकी फिरतो थँक्यू सो मच सो प्लीज आजसाठी तुमचं क्वेश्चन आहे की प्रत्येक जी ऑथॉरिटी आहे प्रत्येक जी पोस्ट आहे कॉन्स्टिट्यूशनल त्याचा आर्टिकल प्लीज कमेंट करा थँक्यू सो मच स्टे होम स्टे सेफ लाईक करे शेअर करा सबस्क्राईब करे